लोणचं बघतो आता आपण. 1-200 ग्रॅम हळद आहे आणि स्वच्छ पाण्यात ती ना भिजू भिजत ठेवायची 1/2-1 तास, कारण माती असते मातीत म्हणजे हळद कंद आहे ते मातीमध्ये हळदीचे तयार होतात आणि माती असते आणि ती राहू नये म्हणून तिला पाण्यात 1/2-1 तास चांगली भिजत ठेवायची. आणि कोरडी करून घेणार आपण आणि नंतर त्याची साल काढून आपण ते किसून घेणार आहोत. तुम्हाला लोणचं तुम्ही बारीक तुकडे करून पण करू शकता, पण मी झटपट होण्यासाठी किसून. अप्रतिम तर लागतं, सर्दी खोकला जेव्हा ताप असेल तेव्हा स्पेशली हे पेजेबरोबर किंवा चपातीबरोबर वगैरे खाल्लं ना तर तब्येतीसाठी पण प्रकृतीसाठी पण खूप मस्त आणि चवीला पण खूप 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 छान लागतं. ह्याच्यात थोडी ना आंबे हळद घातली ना तर अजून त्याची मिक्स चव चांगली येते, मला नाही मिळाली तर आपण आता पहिलं हे किसून घेऊया. लोणचं बनवायला घेऊया. बनवता बनवता साहित्य दाखवते. नेहमीप्रमाणे ही राई डाळ तव्यावर परतून मिक्सरला भुरभुरीत हे करून घेतली आहे वाटून. आता हे गूळ घेतलं आहे 1 सुपारी एवढं, ते मेल्ट होणार त्याच्यामध्ये. आपली पहिली हळद पहिलं सगळं एकजीव करून घेऊया मसाले आणि नंतर आपण बरणीत भरायचं. 1 रात्र झाकून ठेवायचं त्याच्यातच. तेलाचा हात अजिबात लागला नाही पाहिजे. जे पण भांडं चमचा घ्याल तेलाचं नाही पाण्याचं, सॉरी, त्या तो कोरडा असेल याची काळजी घ्या म्हणजे लोणचं आपलं खराब होत नाही. त्याच्यामध्ये राई डाळ 1/3 कप, सॉरी 1/4 कप राई डाळ आहे. त्याच्यानंतर हिंग 1 चमचा. हिंगाशिवाय लोणच्याला मजा नाही, हिंग पाहिजेच. मेथी पावडर 1 चमचा, 1/2 चमचा हळद, 200 ग्रॅम ओल्या हळदीसाठी हळद पण वापरायची आणि लाल तिखट 1/2 चमचा. त्याच्यानंतर मीठ, मी ब्लॅक सॉल्ट वापरते आहे 1 चमचा आणि सैंधव मीठ म्हणजे आपलं रेग्युलर मीठ 1 चमचा. मीठ जरा पाहिजे कारण लोणचं टिकतं चांगलं आणि मुरतं चांगलं. लिंबाचा रस 4 लिंब होती. हे पहिलं एकजीव करून घेऊया आणि आता तेल. आता तेल आहे ना, सुरुवातीला अंदाजाने घ्यायचं आहे आणि नंतर आपण गरम करून थंड केलेलं तेल हवं. शेंगदाणा तेल घेतलं आहे, थोडं टाकणार आहे आणि जसं लोणचं मुरत जाईल ना 1-2-3 दिवसांनी वाटलं वरपर्यंत तेल येत नाही का मुरलं लोणचं की त्याला थोडंसं पाणी सुटतं तर मग वरनं तुम्ही घालू शकता. खूप तेलकट तेलकट नको आहे पण लोणच्याला तेल लागतं, तेलाशिवाय लोणचं बनतच नाही. म्हणजे गुळातली वगैरे लोणचं असतील पाकातली तर त्याला तेल नाही लागत. आपण दुसरं लिंबूचं जे लोणचं बघणार आहोत मुरंबा तो प्युअर गुळातला बघणार आहे, त्याला एकही थेंब आपल्याला तेल नाही लागणार आहे आणि वर्षभर टिकतं. हे सुद्धा वर्षभर टिकतं, हेल्दी आहे. गुळाचे खडे जसं लोणचं मुरेल ना हे बारीक बारीक ते त्याच्यामध्ये वितळतील, मेल्ट होतील. आता आपल्याला ऑइल घालायचं आहे तर मी थोडंसं घालते, साधारण 1/4 कप ऑइल आत्ता घालते आणि थोडं मी शिल्लक ठेवते कारण आपण जेव्हा उद्या बरणीत भरणार ना तेव्हा कमी वाटलं तर वरणं आपल्याला घालता येईल. आपलं हळदीचं लोणचं तयार आहे. आता हे छान एकजीव करून आहे ना 1 रात्र मी झाकून ठेवणार आहे. छान असं व्यवस्थित झाकून ठेवा, पाण्याचा हात किंवा असं हवा लागली नाही पाहिजे. असं व्यवस्थित काचेच्या ह्याने झाकायचं आहे, स्टील किंवा पितळ तांबा काही वापरू नका. मस्त हेल्दी असं हळदीचं लोणचं, ओल्या हळदीचं वर्षभर आस्वाद घ्या. आजार वगैरे काय असेल, आपण ह्याच्यामध्ये ओली मिरी येते मार्केटमध्ये आता यायला चालू होईल, ती सुद्धा घालू शकता. आपण ओल्या मिरीचा सुद्धा लोणचं बघू, मार्केटमध्ये अजून आली नाही, मला मिळाली तर आपण ते सुद्धा बघूया. आणि आता हे छान मी झाकून ठेवते, त्याला तेल लागणार आहे अजून, पण उद्या जेव्हा मी बरणीत भरेन बरण्यानं स्वच्छ धुतल्यात उन्हामध्ये सुकवल्यात, पण त्याच्यामध्ये ना व्हिनेगर थोडा 1 चमचा घालून बरणी अशी चांगली घोसळून घ्या म्हणजे लोणचं अजून टिकतं, खराब होत नाही.
आता हे झाकून ठेवूया आणि सकाळी आपण बरणीत भरूया।